नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे. बघा, ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्या माता भगिनींनी काय करायचं, बघा त्या माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. ते काम तुम्हाला त्या ठिकाणी करावंच लागेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. पाहू शकता बघा, लगेच हे काम करा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता कोणतं काम आहे ते तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवर करू शकता. फक्त आणि फक्त 2 मिनिटं तुम्हाला लागतील तुमच्या मोबाईलवर, स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. त्याची माहिती तुम्हाला सविस्तररित्या संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर सर्व माता भगिनी लगेच या व्हिडिओला लाईक करा, लगेचच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करा. सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्या माता भगिनींचा अर्ज मंजूर झालेला असेल तरी देखील त्या माता भगिनींनी जर हे चेक केलं नाही, हे जर काम तुम्ही केलं नाही, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. सर्व माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले त्यांनी हे काम लगेचच करायचे, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करता येणार आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा, सर्वांनी तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम नावाचं ॲप असेल, ते ॲप्लिकेशन ओपन करायचे. ते ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी बघा, सर्च ओवर टाईप यू आर एल, यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं बघा, एकतर तुम्ही UIDAI अशा पद्धतीने सर्च करायचं आहे, किंवा मग तुम्ही आधार जरी सर्च केलं तरी देखील त्या ठिकाणी ओपन होईल. ठीक आहे, आता बघा, UIDAI असं सर्च केल्यावर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे जे काही पेज आहे ते ओपन होईल. ठीक आहे, सर्च झालेलं आहे. आता सर्च झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पाहायला मिळते बघा, सगळ्यात जर आपण पाहिलं, चौथा नंबरचा ऑप्शन आहे आधार सर्व्हिसेस. ठीक आहे, आधार सर्व्हिसेसवर आपण क्लिक करायचे. आधार सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आधारच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत ते ओपन होतील. ठीक आहे, या बघा, आधारच्या सर्व्हिसेस ओपन होतील. ठीक आहे, आता या ठिकाणी आधारच्या सर्व्हिसेस ओपन झाल्यानंतर 6व्या नंबरचा ऑप्शन आपल्याला पाहायचं बघा. 6व्या नंबरचा ऑप्शन आहे बघा, 6व्या नंबरचा, या ठिकाणी पाहू शकता बघा, आधार लिंकिंग स्टेटस. ठीक आहे, व्ह्यू युअर आधार अँड युअर बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस. आधार लिंकिंग स्टेटस तुम्हाला पाहायचं. ठीक आहे, बँकेला आधार लिंक आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे. ठीक आहे, आता यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने पेज या ठिकाणी ओपन होईल. नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. ठीक आहे, आता पाहू शकता हे पेज तुमच्यासमोर ओपन झालेले. हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा, वेलकम टू माय आधार. ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा, लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन बटन पाहायला मिळते, तर यावर लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल. हे नवीन पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते, तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. कोणता? हा तुमच्या स्क्रीनवर जो असेल तो. ठीक आहे, या बॉक्समध्ये जो दिलेला असेल तुमच्या स्क्रीनवर तो तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे. या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, मी आधार नंबर टाकून घेतो, हा जो काही कॅप्चा आहे तो टाकून घेतो आणि नंतर कशी प्रोसेस असेल ते तुम्हाला दाखवतो. तर बघा, अशा पद्धतीने आपण आधार नंबर OTP कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP तुमच्या मोबाईलवर पाठवला जातो, जो नंबर तुमच्या मोबाईलला लिंक असेल त्यावर, आणि लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन ह्या ठिकाणी पेज ओपन होईल. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता बघा, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं चेक करता येणार आहे. पाहू शकता बघा, बँक ऑफ बडोदा आणि बँक सेटिंग स्टेटस काय पाहायला मिळते आपल्याला, तर ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, ॲक्टिव्ह पाहायला मिळते. कोणत्या बँकेला लिंक आहे, तर बँक ऑफ बडोदाला ह्या ठिकाणी लिंक आहे. या ज्या काही महिला आहेत त्यांचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्वतः सर्वच ज्या काही माता भगिनी आहेत ज्यांचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर झाले आहेत, त्या माता भगिनी ह्या ठिकाणी पाहू शकतात त्यांचेच त्या ठिकाणी लिंक आहे किंवा नाही. जर लिंक नसेल, जर ह्या ठिकाणी इनॲक्टिव्ह असेल, बघा इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन तुमचं लिंक करून घ्यायचं आहे पैसे यायच्या अगोदर, नाही तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार नाहीत. ज्या ज्या माता भगिनींचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या त्या माता भगिनींनी त्यांच्या जर ह्या ठिकाणी एक वेळ चेक करायचं आहे, मी जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीने चेक करा. तशा पद्धतीने जर तुमचं ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे येतील, जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचं लिंक करून घ्यायचं आहे तेव्हा तुमच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी येतील. ठीक आहे, तर सर्व माता भगिनींनी ह्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येणार आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूया बघा. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता की तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे किंवा नाही. ठीक आहे, आता हे काम महत्त्वाचं होतं बघा, ज्यांचे ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, बहुतेक माता भगिनी आहेत, बहुतेक अर्ज मंजूर झाले आहेत. आता त्या अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळू शकले नसते, त्याचं कारण म्हणजे असं आहे बघा, जो फॉर्ममध्ये तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे बँकेचा,
त्याच अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते चेक करण्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. जर त्याच अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, जर दुसऱ्या अकाउंटला लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे असं, तुम्ही फॉर्ममध्ये वेगळा अकाउंट नंबर दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी लिंक वेगळ्याच अकाउंट नंबरला आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यासाठी सर्व माता भगिनींना ह्या ठिकाणी सांगतोय, लवकरात लवकर चेक करून घ्या आणि चेक केल्यानंतर जे अकाउंट नंबर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्ममध्ये दिलेलं असेल त्याच अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्ही चेक करून घ्या. जर त्या अकाउंटला लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून घ्या, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. नाहीतर विनाकारण तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पैसे हे दुसऱ्या अकाउंटला जातील किंवा दुसऱ्याच्या अकाउंटला जातील किंवा तेथे एरर येईल आणि एरर आल्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकणार नाहीत. त्यासाठी सर्व माता भगिनींना सांगतोय, सर्वांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पण शेअर करा. कारण त्यांचे अर्ज मंजूर होऊन देखील त्यांच्या अकाउंटला जर पैसे जमा होऊ शकले नाहीत तर त्यांच्यासाठी खूप मोठी अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. त्यासाठी सर्व माता भगिनींना सांगतोय, सर्वांनी ह्या ठिकाणी हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. फक्त 2 मिनटं लागतील तुम्हाला, तुमच्या मोबाईलवर तुम्ही चेक करू शकता. अगदी सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात होती. बघा, अर्ज ज्यांचे मंजूर झाले त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती. जो अकाउंट नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे त्यालाच तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का, मग त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक आहे, SBI आहे, तर ज्या बँक अकाउंट तुम्ही दिलेलं आहे त्याच बँक अकाउंटला तुमचं आधार लिंक आहे का ते एक वेळेस कन्फर्म करून घ्या. जर तसं असेल तर तुमच्या अकाउंटला तुम्हाला पैसे येतील. परंतु जर वेगळं बँक अकाउंट असेल आणि तुम्ही फॉर्ममध्ये वेगळं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. त्यासाठी सर्वात अगोदर सर्वांनी चेक करून घ्या. चेक केल्यानंतर लगेचच बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. ज्यांना इनॲक्टिव्ह असेल त्यांनी त्या ठिकाणी जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे ती तुम्ही करू शकता. जवळच्या बँकेत जाऊन, ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्या बँकेत जाऊन तुमचं अकाउंट त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर महत्त्वाची माहिती होती. सर्व माता भगिनींनी ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक बारीक अपडेट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, तर सर्वांनी लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.